नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपले सर्वांचं मनपूर्वक दीपावळींच्या नंतर पहिल्या तासिकेमध्ये आपणा सर्वांना दीपावळी नंतर जी पहिली तासिका होते त्यात स्वागत करतो। आज आपण सामाजिक संशोधन पद्धतीचे महत्त्व या संदर्भात आपण विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्र, संशोधन पद्धती असो, संशोधन आराखडा असो, गृहीत कृत्य असो की संशोधनाचा अहवाल असो, या सर्वच घटकांचा आपण सांगोपांग पद्धतीने विचार करत असताना प्रामुख्याने त्या गोष्टीचे महत्त्व आपल्याला पाहावंच लागतं। या दृष्टिकोनातून सामाजिक संशोधन पद्धती ही किती महत्त्वपूर्ण आहे या संदर्भात अभ्यास करणं, त्या संशोधकाच्या दृष्टिकोनातून आणि उत्तरदात्यांनी केलेल्या उत्तरांच्या मूल्यमापनातून आपण या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्र हो, नियमावली प्रमाणके हे प्रत्येक सामाजिक शास्त्र असेल की लँग्वेज असेल या सगळ्याच ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, कारण प्रामुख्याने आपण हे सर्व पाहत असताना सामाजिक संशोधनामध्ये आणि जो संशोधक प्रामुख्याने या ठिकाणी संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहे याला त्या गोष्टींची जाणीव असणं आवश्यक आहे की आपण सामाजिक संशोधनाच्या टप्प्यामधनं पायऱ्यामधून हे सामाजिक संशोधन करत आहोत। टप्प्यांच्या बाहेर जाऊन किंवा पायऱ्यांच्या बाहेर जाऊन कोणतेही सामाजिक संशोधन यशस्वी पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही, हे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलेच आहे। पण आज आपण हे जे पाहत असताना सामाजिक संशोधनाचं महत्त्व त्या व्यक्तींच्या जीवनात, संशोधकांच्या जीवनात आणि उत्तरदात्यांच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हा एक महत्त्वाचा घटक आहे। यामध्ये पहिलं महत्त्व आहे अज्ञानाचा नाश, कारण विद्यार्थी मित्र संशोधन केल्याशिवाय कोणतीही समस्या आणि त्या समस्येचं उत्तर कुठल्याही संशोधकाला सापडत नाही आणि उत्तरदात्यांचं त्या ठिकाणी समाधान होत नाही। म्हणून जी समस्या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे त्या समस्येपासून समाज व्यवस्था विस्कळीत बनत चालली आहे, समाजांचं नुकसान होत आहे, समाजापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे, अनेक वेगळ्या पद्धतींची समाज व्यवस्था निर्माण झाल्यामुळं प्रामुख्याने अराजकता माजत आहे। या दृष्टिकोनातून विचार करत असताना ज्यावेळेस अराजकता माजते त्यावेळेस समाजामध्ये असणारी शांतता भंग पावते आणि अशांतते वातावरण निर्माण होतं, आणि त्यावेळेस निश्चितच समाजामध्ये अराजकता माजल्या कारणामुळं कुठे जाळपोळ होणार, कुठे आंदोलने होणार आणि आपल्या समाजाशी समरूप एखादी नियमावली आहे, तत्वज्ञान आहे, प्रमाणक आहे, त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस संशोधक विचार करत असतो आणि त्या नियमावलीला, प्रमाणकाला आणि त्या तत्वज्ञानाला, रूढी परंपरेला ज्यावेळेस तडा जातो त्यावेळेस निश्चितच त्या समाजामध्ये असणारा आदर्श समाज सदस्य विरोध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा विरोध ज्यावेळेस त्या समाज व्यवस्थेमध्ये उग्र स्वरूप धारण करतो त्याला आपण आंदोलन हा शब्द प्रयोग उपयोगात आणला जातो। म्हणून हे आंदोलन न होऊ द्यायचं असेल तर या ठिकाणी साक्षरतेचे प्रमाण वाढणं आवश्यक आहे, निरीक्षणता संपुष्टात येणं आवश्यक आहे आणि हे सगळं करण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक संशोधनाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, कारण कोणत्याही घटकांचा आधार घेतल्याशिवाय त्या ठिकाणचं सामाजिक संशोधन आणि सामाजिक संशोधनामध्ये जी ठरवून दिलेली काही गृहितके आहेत, उद्दिष्टे आहेत, ती उद्दिष्ट साध्य होत नाही। म्हणूनच प्रामुख्याने हे सगळं करत असताना, हा सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना संशोधकाला प्रामुख्याने सुरुवातीपासूनच आपण ज्या संशोधन क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत त्या संशोधन क्षेत्रांची पूर्ण माहिती त्यांना असणं आवश्यक आहे आणि हीच माहिती
प्रामुख्याने त्या सामाजिक संशोधकांना माहिती नसेल आणि त्या संशोधन क्षेत्रामध्ये तो जर जात असेल तर तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्या संशोधन क्षेत्राचा अभ्यास न करता त्या संशोधन क्षेत्रामध्ये जर गेला तर निश्चितच ते सामाजिक संशोधन यशस्वी पद्धतीने पूर्ण होईल की नाही याची शाश्वती देत आहेत। त्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं। उत्तरदाता कोण आहे, तो कशा पद्धतीचा आहे, साक्षर आहे का, निरक्षर आहे का, स्त्री आहे का, पुरुष आहे का, याही घटकांचा त्याला सांगोपांग पद्धतीने सुरुवातीपासून अभ्यास करावा लागेल। आणि हे करत असताना प्रामुख्याने तो संशोधक त्या ठिकाणी सुव्यवस्थित रीतीने अभ्यास पूर्ण न गेल्या कारणामुळे संशोधन यशस्वी पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही। आणि जे संशोधन त्यांनी निवड केलेलं आहे, जो प्रश्न, जी समस्या त्यांनी ग्राह्य धरलेली आहे, निवड केलेली आहे, ती निश्चितच त्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपयुक्त असू शकत नाही। म्हणूनच विद्यार्थी मित्र हो, पुन्हा मी सांगेन की हे सामाजिक संशोधन करत असताना सामाजिक संशोधनाची उपयोगिता समाजव्यवस्थेसाठी, समाजासाठी आणि संशोधकासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण पहिल्या मुद्द्यावरून आपल्या लक्षात येते। कारण समाज प्राचीन कालखंडामध्ये असेल, मध्ययुगीन कालखंडामध्ये असेल की आधुनिक कालखंडामध्ये असेल, कारण जन्मतास कोणताही सदस्य सुशिक्षित असत नाही, तो निरक्षरच असतो। त्यांना त्या समाजाशी एकरूप होण्यासाठी सामाजिककरणाशी बांधिलकी म्हणून पाठशाळा असेल, शेजारी असतील, कुटुंब व्यवस्था असेल, क्रीडांगणे असतील, महाविद्यालय असतील, शाळा असतील, या सगळ्याच घटकांचा त्या ठिकाणी आधार घेणं आवश्यक आहे। त्यावेळेसच योग्य पद्धतीचं सामाजिकरण त्या सदस्यामध्ये होत असतं, म्हणजे तो साक्षर बनण्यासाठी तत्पर होतो। आणि ज्यावेळेस तो निरक्षर असतोय त्यावेळेस त्यांना समाज व्यवस्थेचा सांगोपांग पद्धतीने अभ्यास होत नाही। आणि अभ्यास न झाल्या कारणामुळे प्रामुख्याने सामाजिक संशोधन किंवा आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये अनेक सामाजिक प्रश्नांना, समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं। म्हणून ही समस्या सोडवण्यासाठीच प्रामुख्याने सामाजिक संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या समाजामध्ये समस्या आहेत ते एखादी समस्या घेऊन तोच प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो। आणि ही प्रामुख्याने निरक्षरतेचा जो प्रश्न आहे, तो निरक्षरतेचा प्रश्न निश्चितच त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक असा घटक बनून झालेला आहे। म्हणूनच ही समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने या घटकांचा आधार घ्यावा लागतो। म्हणून समाज उपयोगी सामाजिक संशोधन या ठिकाणी हा एक घटक महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर दिलेला आहे सामाजिक कल्याणासाठी सहाय्यभूत। कारण विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने समाजांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठीच प्रामुख्याने सामाजिक संशोधकांच्या मार्फत सामाजिक संशोधन केलं जातं। समाजांचं कल्याण कशा पद्धतीनं साध्य करता येईल, समाजामध्ये असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल, या दृष्टिकोनातूनच प्रामुख्याने तो संशोधक त्या संशोधन क्षेत्रामध्ये जाऊन समाजांच्या कल्याणासाठी, समाजांच्या उन्नतीसाठी, समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सदस्यांच्या कल्याणासाठी निश्चित तत्पर असतोय। मागच्या कालखंडामध्ये कोणकोणते प्रश्न त्या समाज व्यवस्थेमध्ये भेडसावत होते आणि ते समाज व्यवस्थेमध्ये भेडसावणे प्रश्न कोणत्या पद्धतींचे आहेत, कशा पद्धतीचे आहेत आणि त्यांचा कशा पद्धतीनं सोडवणूक करणं आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून निश्चितच त्या ठिकाणी विचार विनिमय करतो, एकमेकाशी चर्चा करतो आणि ते प्रश्न सोडवण्याचा तो निश्चितच प्रयत्न करत असतो। म्हणून हे करत असताना सामाजिक कल्याणासाठी सहाय्यभूत ठरणारी ही सामाजिक संशोधन पद्धती प्रामुख्याने समाज व्यवस्थेसाठी निश्चितच उपयुक्त ठरते। आणि या उपयुक्ततेमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्व दिले गेलेलं आहे, यात ठिकाणी महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, यांचाही कुठेतरी अभ्यास सामाजिक संशोधकांच्या मार्फत, जेणेकरून जो कालखंड ठरवून दिलेला आहे त्या कालखंडामध्ये तो सामाजिक संशोधन त्या संशोधक त्या सामाजिक क्षेत्रामध्ये जाऊन अभ्यास करण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो। आणि ह्या अभ्यासाअंती
जे निर्माण होणारे निष्कर्ष आहेत त्यांच्यावर काही सूचना असतील या दृष्टिकोनातून तो विचार विनिमय करून संशोधकांच्या मार्फत आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार करत असतो। म्हणूनच प्रामुख्याने आपण हे पाहत असताना सामाजिक कल्याणासाठी निश्चितच सामाजिक संशोधन, सामाजिक व्यवस्था आणि त्या ठिकाणी असलेले संशोधक निश्चितच सहाय्यभूत ठरत असतात, निश्चितच कल्याणासाठी मदत करत असतात। समाजाचे कल्याण हेच राष्ट्रकल्याण, हेच हितकल्याण, हे समाज कल्याण हा दृष्टिकोन निश्चितच त्यांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असतोय। सर्वप्रथम जो संशोधक राष्ट्रांच्या हितांच्या संदर्भामध्ये विचार विनिमय करतोय तो निश्चितच त्या ठिकाणी असणाऱ्या घटकांच्या संदर्भामध्ये विचार विनिमय करत असताना ती समाज व्यवस्थेसाठी किती उपयुक्त आहे या दृष्टिकोनातून, समाजासाठी किती कल्याणकारी आहे, समाज व्यवस्थेमध्ये कल्याणकारी दृष्टिकोनातून अनेक योजना शासनाच्या मार्फत असेल, जसे केंद्र शासनाच्या मार्फत असेल, राज्य शासनांच्या मार्फत असेल, एखादा उन्मत्त घटक आहे, एखादा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारा घटक आहे, मागास आहे, अशा सर्व जातींना एकत्र करून त्या जातींच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस संशोधक अभ्यास करतोय त्यावेळेस निश्चितच तो अभ्यासांती शिफारसी करून राज्य शासनाला असेल, केंद्र शासनाला असेल, हा प्रश्न या समाज व्यवस्थेमध्ये तो भेडसावतो आहे आणि ती तो प्रश्नचं उत्तर शोधण्याचं मी प्रयत्न केलेला आहे। आणि निश्चितच अशा पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर शोधत असताना मी जे काही सूचना केलेल्या आहेत या सूचनेचं पालन केंद्र शासनाच्या मार्फत, राज्य शासनाच्या मार्फत ज्या योजना आहेत ह्या निश्चित केल्या तर निश्चितच त्या घटकांचा त्या ठिकाणी विचार विनिमय होऊ शकतो। हा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी उपयुक्त आहे। म्हणून सामाजिक संशोधन हे निश्चितच सुरुवातीपासून प्रारंभापासून आज तागायत प्रामुख्याने सामाजिक कल्याणासाठीच झटणारं, कल्याणासाठी सहाय्यभूत ठरणारं, मदत करणारं म्हणून उपयुक्त ठरतं। हा एक घटक त्या ठिकाणी आपण पाहावास मिळेल। तिसरा घटक आहे सामाजिक प्रगतीला सहाय्य। कारण विद्यार्थी मित्र हो, एखादी प्रगती करावयाची आहे, विकास करावयाचा आहे, विकास करत असताना प्रगती करत असताना अनेक प्रश्न त्यांच्या वाटेमध्ये येत असतात, त्या प्रश्नांशी सोडून ते वाटेमार्फत जात असताना त्या सामाजिक संशोधकांनी करावी लागते आणि ती करत असतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठीच प्रामुख्याने तो संशोधक करत असतो। म्हणून समाजांची कशा पद्धतींची कोणत्या घटकांच्या आधारावर विकास होईल, प्रगती होईल या दृष्टिकोनातून निश्चितच तो संशोधक सतत झटत असतो, तत्पर असतोय आणि या तत्परतेमधूनच प्रामुख्याने सामाजिक संशोधन त्या ठिकाणी करत असतो। समाज व्यवस्थेमध्ये विकसित पद्धतीने अभ्यास करत असताना त्या सामाजिक संशोधकाला निश्चितच वेगवेगळ्या घटकांशी संघर्ष करावा लागतो। कारण जसं हातांची बोटे प्रामुख्याने सारखी नसतात, पाच वेगवेगळ्या पद्धतींची असतात, तसं समाज व्यवस्थेमध्ये एकत्र येणारी लोक, एकत्र येणारी उत्तरदाते प्रामुख्याने वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या मतांची, मतभिन्नतेची असतात। या सगळ्यांचं सांगड घालून प्रामुख्याने समाज व्यवस्थेमध्ये असणारा जो प्रश्न आहे तो सोडून समाजांची प्रगती कशा पद्धतीने साध्य करता येईल या दृष्टिकोनातून निश्चितच जो त्या ठिकाणी असणारा संशोधक आहे सामाजिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो। म्हणूनच सामाजिक प्रगतीसाठी प्रामुख्याने हा घटक सहाय्यभूत ठरतोय आणि समाजाला विकासाकडे गुरूढ झेप घेण्याचा तो निश्चितच प्रयत्न करत असतो। म्हणून जो त्या ठिकाणी सामाजिक संशोधनाच्या पायऱ्यांच्या मार्फत, टप्प्यांच्या मार्फत संशोधक जातो त्यांचा निश्चित त्या ठिकाणी कायापालट होतो आणि ती समस्या सोडवण्यासाठी तो तत्पर असतो। ती समस्या सोडवली की निश्चितच त्या संशोधकाला आपण जे काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे ते ध्येयसिद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणूनच याही घटकाचा कुठंतरी सांगोपांग पद्धतीने, विकसित पद्धतीने विचार विनिमय त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे। याही दृष्टिकोनातून प्रामुख्याने या ठिकाणी
संशोधक विचार विनिमय करत असतो. याही घटकांचं महत्त्व सामाजिक प्रगतीसाठी निश्चितच उपयुक्त आहे हेही आपल्याला या ठिकाणी मुद्दाम होऊन नमूद करावंसं असं वाटतं. त्याच पद्धतीनं हे सामाजिक नियंत्रणा सहाय्यभूत चौथा घटक आहे. कारण समाजाला असेल, कुटुंब व्यवस्थेला असेल, विवाह संस्थेला असेल, ज्या काही सामाजिक संस्था या समाज व्यवस्थेमध्ये समाजासाठी उपयुक्त समाजाला आवश्यक आहेत अशा निर्माण झालेल्या आहेत, या सगळ्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक संशोधनाचं महत्त्व हे निश्चित सहाय्यक ठरतं. कारण मागच्या कालखंडामध्ये पाहायचं असेल तर कायदा असेल, सॉरी रूढी परंपरा असतील, प्रमाणक असतील, नियमने असतील, हे समाज व्यवस्थेने घालून दिलेली बंधने होती. ती की प्रत्येक समाज सुधारकांच्या मार्फत, धर्मगुरूंच्या मार्फत, जाती पंचायतीमध्ये त्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं जायचं. पण ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला, भारत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रामुख्याने सामाजिक नियंत्रणाची साधनामध्ये निश्चितच बदल झाला. कारण या ठिकाणी रूढी परंपरा, अंधश्रद्धा ह्या प्रामुख्याने कमी होत गेल्या आणि त्यांची जागा प्रामुख्याने या ठिकाणी कायदा, पोलीस व्यवस्था आणि न्याय व्यवस्थेने घेतली. हे सामाजिक संशोधन करत असताना त्या संशोधकाला निश्चितच त्या घटकावर विचार करणं आवश्यक आहे. कारण समाजांचा एक घटक आहे, समाज हा परिवर्तनशील आहे. परिवर्तनाकडे, बदलाकडे आकर्षित होणारा कुठलाही समाज आहे. कमी अधिक प्रमाणामध्ये ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदाय आणि नागरी समुदाय यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हे बदल होत असतील, पण हे बदल प्रामुख्याने या सामाजिक संशोधनामध्ये करत असताना निश्चितच एक वेगळ्या पद्धतींचा विचार या ठिकाणी करावा लागतो, जेणेकरून सामाजिक नियंत्रण करण्यासाठी आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये कायदा, पोलीस व्यवस्था आणि न्याय व्यवस्था हे तीन घटक आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं छाप, वलय या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्यामार्फत ह्या सामाजिक संशोधन प्रामुख्याने सामाजिक नियंत्रणाच्या घटकात या ठिकाणी विचार विनिमय हे सर्व करत असताना सामाजिक नियंत्रण करण्यासाठी सामाजिक संशोधकाचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक संशोधक प्रामुख्याने त्या क्षेत्रांचा, त्या घटकांचा अभ्यास करून या तिन्ही